छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आलेले आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक 6 सूर्योदय कॉलनी या ठिकाणी पतदिवे लावण्यात यावे, कारण या ठिकाणी रस्त्यालगत 15 ते 20 घरे असून ते पूर्णपणे अंधारमय झालेले आहेत. त्या ठिकाणी तळीरामांचे अड्डे बसत असून महिला, वयोवृद्ध व मुली ये जा करत असतात, त्यामुळे नागरिकांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे निवेदन देऊन 4 महिने होऊन गेले तरी सुद्धा कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. छावा क्रांतिवीर सेनेने सतत पाठपुरावा करून अधिकाऱ्यांकडून पाहणी करूनही कोणतीही कारवाई न करता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली, तरी प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन पतदिवे बसवण्यात यावेत अशी मागणी छावा क्रांतिवीर संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. पतदिवे बसवण्यात आले नाही तर छावा क्रांतिवीर संघटनेच्या वतीने संविधानाच्या मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आलेला आहे. यावेळी छावा क्रांतिवीर संघटनेचे सेना जिल्हाध्यक्ष रफीक शेख, जिल्हा उपाध्यक्ष ॲडव्होकेट दशरथ निकम, जिल्हा कार्याध्यक्ष हाजी मलंग नदाफ, जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी तेजस्विनी केसरकर, शहर अध्यक्ष रबात शेख, आनंद काळभोर, रवी कुंभार, सकलेन शेख, उमर शेख इत्यादी उपस्थित होते. सर्वप्रथम जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम. आज छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. निवेदनाचं कारण असं आहे की आपण 1/7/2021 रोजी मुख्याधिकारी साहेब सातारा नगरपरिषद यांना आपण निवेदन दिलं होतं की सर्वोदय कॉलनीमध्ये पतदिवे लावण्यासंदर्भात की त्या ठिकाणी पूर्ण 15 ते 20 घरं असून त्या ठिकाणी पूर्ण अंधारमय आहे, आणि अंधारमय असून तिथं काही तळीराम जे अड्डे तिथं बसतात आणि तिथं त्या मुख्य रस्त्यातून आपल्या आया बहिणींचं त्या ठिकाणी सतत येणं जाणं असतं, आणि त्या ठिकाणी बाबा आम्हाला प्रभाग क्रमांक 6 आम्हाला पतदिवे लावण्याची मागणी आपण या ठिकाणी करत होतो, आणि याचा सतत छावा क्रांतिवीर सेनेच्या माध्यमातून पाठपुरावा होत होता. तर असं असतानासुद्धा आम्हाला त्या ठिकाणी सर्वेसुद्धा या नगरपालिकेने केला होता की बाबा कुठं पतदिवे लावायच्या संदर्भात. तरी आज 4 महिने झाले या संदर्भात छावा क्रांतिवीर सेना सतत पाठपुरावा करत असताना आज या, उद्या या, आज करू, 2 महिन्यानं करू, 1 महिन्यानं करू असं आम्हाला टोलाटोलीची उत्तर या ठिकाणी करण्यात आले. आता सातारा नगर परिषदेचे इलेक्शन आता लवकरच जवळ येत आहेत, आचारसंहिता काही लागण्याची शक्यता या ठिकाणी आहे. तर आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं की ते सर्वोदय कॉलनीमध्ये लवकरात लवकर पतदिवे लावावेत. आणि एक दुसरं निवेदन असं होतं की कामगार कल्याणच्या समोर 1-6 महिने झाले वॉल लिकेज आहे, आणि तिथल्या नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधला असता त्या ठिकाणी आम्ही 20/9/2021 रोजी निवेदन दिलं होतं. मुख्याधिकाऱ्यांनासुद्धा निवेदन दिलं होतं आणि प्राधिकरणासुद्धा निवेदन दिलं होतं. निवेदन दिलं असताना प्राधिकरणसुद्धा म्हणते हे आमच्या हद्दीत नाही आहे, नगरपालिका म्हणते आमच्या हद्दीत नाही आहे. हे नक्की कोणाच्या हद्दीमध्ये आहे हा प्रश्न जनतेतून उठत आहे. आणि छावा क्रांतिवीर सेनेची मागणी एकच आहे की बाबा तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपामध्ये द्या की तुमच्या हद्दीमध्ये नाही. हे सुद्धा ते टोलवाटोली करतात की आम्ही लिहून देऊ शकत नाही, आम्ही उद्या लिहून देऊ, अशा वारंवार आम्हाला प्रश्न ते आम्हाला टोलवाटोलीची उत्तर देतात. तर या माध्यमातून जर आज या 4-5 दिवसात जर त्या वॉल जर लिखित जर तुम्ही लवकर नाही काढलं तर छावा क्रांतिवीर सेनेच्या स्टाईलला आम्ही तिरवा आंदोलन करू.